चहा लागा नाही कोण नको म्हणायचं नाही पतायजन जायचं। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे महाद्वार रोडवर आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मारुती मामा मागच्या बाजूला दिसतायत की वडे तयार करतायत। गेली अनेक वर्ष त्यांचा हा व्यवसाय चालू आहे। आता सध्या त्यांचं वय 82 वर्ष आहे आणि तरी सुद्धा खूप त्यांचा उत्साह याच्यामध्ये कामामध्ये असलेला स्पीड तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने वडापाव इथं तयार मिळतात आणि अनेक वेळा गर्दी खूप असते या ठिकाणी। आता थोडंसं आपण लवकर आलेलो त्यामुळे गर्दी नाही, अजून थोडा वेळ झाला तर खूप गर्दी होते या ठिकाणी। चला तर मग बघूया, त्यांच्याशी बोलूया, जाणून घेऊया। स्वतः ते किटली घेऊन रोडवरच्या इथल्या महाद्वार रोडच्या दुकानामध्ये चहा विकायचे आणि आता स्वतः त्यांचा छान असा गाडा झालेला आहे, मोठा झालेला आहे, खूप प्रसिद्ध झालेला आहे। शंभर सारी क्या करती असती मारुती बाळुतोवर जवळजवळ 10-15 झालेत। काय माल करायला हटलाच होतो काय आहे दुसऱ्याचे किती राबायचं? 25 वर्ष होतो त्यात, किती वर्षे? 25 वर्षे। पगार किती? 150 रुपये महिन्याला। सुरुवात कशी केली वडा इथं? गाडी कशी जागा? चहाची गाडी, चहाची गाडी इथं धर्मशाळेपाशी चालू केली लावायची। मग धर्मशाळेने लावता मंडई रोड बीड सगळा 10 पैशांचा होता त्यावेळा। काय 10 पैशांत म्हटल्यावर मला 10 रुपये मिळाले की आम्ही खुश व्हायचो असून ते म्हणायचो। 150 रुपये पगार देण्यापेक्षा हे बरं होय का नाही म्हणतात त्यावेळेस। स्वतःचा काहीतरी व्यवसाय व्यवसाय असा म्हणून वडा त्यावेळेला कधी चालू केला? आत्ता वडा चालू केला 10-15 वर्ष झाले। चहाच आहे प्रत्येक दुकानाला नुसता ओतच जायचं, काय कोण नको म्हणायचं नाही मला, काय म्हणायचं। मुलगा आहे, सुनबाई आहे, नातू आहे, सगळे परिवार होय ह्यात मध्ये टिकवलं म्हणजे टेस्ट टिकवली, टेस्ट चांगली पाहिजे। टेस्ट कशी काय वाटली? दुसऱ्याकडे 25 आहे तर मी 20 ठेवला आहे। घरातली राबणारी आहेत म्हणून वाढवलेलं नाही धर, सगळी घरातली राबणारी आहेत म्हणून सगळी म्हणतात मला 25 ठेवा कारण मी ठेवत नाही। नाही नाही स्वतः माझ्या स्वतः काम करतोय। किती वाजता सकाळी पहाटे तुमचं काम चालू? सकाळी 6 चालू झालं की 9 खाली येतोय मी वडे सोडायला। 9 काय सकाळचं काय गिराक एवढं नसते, 12-1 संध्याकाळच्या वेळेला कितीला 7-8 वाजेपर्यंत एवढंच मग गिराक तेवढं। तर मित्रांनो, त्यांना अशा पद्धतीनं आपण सन्मानपत्र दिलेलं आहे आणि खूप छान व्यवसाय त्यांचा चालू आहे, असंच चालू दे, पुढं पुढं वाढू दे। तर मित्रांनो, आपण मामांचा वडा घेतलेला आहे, केवढा मोठ्या आकाराचा आहे बघा, 20 रुपयाला इथं मिळतो आहे। वड्याचं वरचं कवच खूप कुरकुरीत आहे आणि असली बटाटे भाजीसुद्धा खूप मस्त आहे, लसूण मिरचीचा ठेचा घातलेली ही बटाट्याची भाजी, नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर। मस्त
राजस्थान का हूँ मैं। अच्छा, यहाँ आपका दुकान है? नहीं, मैं इधर माल देने आता हूँ। यहाँ खाते हूँ, अच्छा है। महीने में एक दो दफे आते हैं। टेस्ट अच्छा है।